नागपूरमधील दिगोरी टोलनाका परिसरामधील हिट अँड रन प्रकरणात आरोपींना जामीन देण्यात आलाय. 16 जूनला रात्री मध्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवत या कार चालकानं रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चिरडलं होतं. या अपघातात एक महिला, एक पुरुष आणि एका 3 वर्ष चिमुकल्याचा बळी गेला होता. दरम्यान सत्र न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये टायर फुटून अपघात झाल्याचं सांगून आरोपीवर 304 अंतर्गत गुन्हा लावता येत नाही अशी माहिती आरोपींच्या वकिलांनी दिली आहे. तसंच तुरुंगात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होत आहे असाही दावा वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयानं मुख्य आरोपीसह इतरांना 50,000 जातमुचलक्यावर जामीन दिला. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उद्या आपण पाहतोय हिट अँड रन प्रकरणामधल्या या आरोपींना जामीन देण्यात आलेला आहे आणि यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. काय सध्याचे अपडेट्स? अगदी स्वाभाविक आहे, कारण 16 जूनला ज्या पद्धतीनं रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत बेदारकपणे वाहन चालवून या 6 विद्यार्थ्यांच्या अपघातामुळे जे आहेत ते 3 लोकांना यात आपला जीव गमवावा लागला होता. खर तर यातली एक 3 वर्षाची चिमुकली होती. बंजारा समाजाचे नागरिक दिगोरी टोलनाका परिसरातील रस्त्याच्या कडेला रात्री झोपले होते आणि हे 6 मित्र जे आहे वाढदिवसाची पार्टी करून उमरड रोड कडे जात असताना कारवरचं नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर ही कार चढून जी आहे ते यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. आता हे सगळं प्रकरण सत्र न्यायालयात आहे आणि सत्र न्यायालयामध्ये आरोपींच्या बाजूला जो युक्तिवाद करण्यात आला प्रामुख्याने त्यात मांडण्यात आलं की हा अपघात जाणीवपूर्वक झालेला नाही आहे तर कारच्या टायरचा स्फोट झाला त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि त्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जो यातील मुख्य आरोपी आहे त्याच्यावर 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. सरकारी वकिलाने देखील या सगळ्या प्रकरणात बाजू मांडली मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं जे आहे सत्र न्यायालयानं 50,000 जात मुचलक्यावर जे आहे ते मुख्य आरोपीसह इतर 5 आरोपींची जे आहे ते जमानत दिलेली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कारण आपण पाहतो टायर फुटून अपघात झालेला असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे 50,000 जात मुचलक्यावर हिट अँड रन प्रकरणामधल्या आरोपीला जामीन मिळालेला आहे. धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी.